भारतात राहत असलो तरी भारत माता की जय कधीच म्हणणार नाही असं अजब विधान खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलेले. आपल्या गळ्यावर कोणी चाकू जरी लावला तरी भारत माता की जय कदापि म्हणणार नाही असं ओवेसींनी म्हटलेलं आहे. लातूरच्या उदगीरमध्ये सभेत त्यांनी भडकाऊ भाषण केलं. पुणे जर्मन बेकरीतला प्रमुख आरोपी हिमायत बेग आणि इशरत जहां हे दहशतवादी निर्दोष असल्याचं सांगत त्यांच्या कुटुंबियांसोबत उभं राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी JNU मधल्या देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर टीका केली आहे. आपल्याच विद्यापीठात आपल्याच देशाचे तुकडे पाडण्याच्या घोषणा ही अस्वस्थ करणारी बाब असल्याचं गडकरींनी म्हटलंय. राजकीय विचारसरणीमध्ये मतभेद असू शकतात मात्र देशहिताच्या बाबतीत मतभेद असू नयेत असं गडकरी म्हणालेत. वैचारिक स्वातंत्र्यालाही मर्यादा असाव्यात असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशामध्ये बदलाची घोषणा करण्यात आलेली आहे. आता खाकी रंगाच्या हाफ पॅन्ट ऐवजी तपकिरी रंगाची फुल पॅन्ट गणवेशाचा भाग असेल अशी माहिती आज संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दिली. राजस्थानातल्या नागौरमध्ये झालेल्या प्रतिनिधी सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. नागौरमध्ये झालेल्या प्रतिनिधी सभेनंतर बोलताना सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी शनिशिंगणापूर आणि JNU च्या वादावरील संघाची भूमिका स्पष्ट केली. महिलांच्या मंदिर प्रवेशाबद्दल मंदिर व्यवस्थापनाच्या मनात काही चुकीची मतं असतील ती चर्चेनं बदलायला हवीत असं भैयाजी जोशींनी म्हटलेलं आहे. तर JNU मध्ये देशविरोधी घोषणाबाजीचाही संघांनी निषेध केला आहे. असे कार्यक्रम एखाद्या विद्यापीठामध्ये होणं हे अत्यंत चिंताजनक असल्याचं भैयाजी जोशींनी म्हटलं. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून छगन भुजबळ यांची चौकशी होणार आहे. चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स ईडीनं त्यांना बजावलेलं होतं. त्यामुळे सकाळी 10:40 भुजबळ ईडी ऑफिसला येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तत्पूर्वी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी काही आमदारांची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे आमदार भुजबळांसह ईडी ऑफिसला जाणार असल्याचं समजतंय. यापुढे प्लॉट किंवा घरं विकताना नागरिकांची फसवणूक कराल तर तुरुंगाची हवा खावी लागेल असा कडक इशारा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. नागपूरमध्ये सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते पालिकेच्या या उपक्रमाचं भूमिपूजन झालं. शहराच्या विकासासाठी पालिकेनं राबवलेल्या योजनांचं गडकरींनी तोंडभरून कौतुक केलं. येत्या काही दिवसांमध्ये शहरात बायोडिझेलवर चालणारे 100 बसेस येतील असं आश्वासनही यावेळी गडकरींनी दिलं. आपण मुख्यमंत्री असताना निफाड तालुक्याच्या दौऱ्यावर आलो होतो तेव्हाही कांद्याचे भाव गडगडलेले होते. तेव्हा रामचंद्र पाटील यांनी माझं कांद्यांनी स्वागत केलं होतं. आजच्या तरुणाईला काय झालं आहे अशी कोपरखडी मारत उतरलेल्या कांद्याच्या भावाबाबत अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांनी आक्रमक होण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला. मुंबईतल्या कुरार व्हिलेज इथल्या आप्पापाड्यामध्ये मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार दगडफेक झाली. आप्पापाडा इथं भाजपचे उत्तर भारतीय नेते मोहित कंबोज हे जनता दरबार घेण्याकरता आले होते. मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. थोड्याच वेळात मोहित कंबोज यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये घटनास्थळी जमा झाले. दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि बघता बघता दोन्ही बाजूनं दगडफेक झाली. आप्पापाडा इथल्या वातावरण तणावाचं झालं होतं. यावेळी मुंबई पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मोहित कंबोज यांची गाडी अडवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना मोहित कंबोज यांच्या कार्यकर्त्यांनी मारून पळवलं असा दावा मोहित कंबोज यांनी केला. या प्रकरणी कंबोज यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दारूबंदीसाठी अहमदनगर जिल्ह्यामधल्या निघोज इथल्या महिलांसह ग्रामस्थांनी नगर पुणे रोडवर तब्बल 1.5 तास रास्ता रोको केला. हजारोंच्या संख्येनं आलेल्या ग्रामस्थांमुळे वाहतुकीची चांगलीच कोंडी निर्माण झाली. बऱ्याच वेळ चाललेलं हे आंदोलन पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे चिघळलं. शेवटी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं. कोकण प्रदेशाची ओळख असलेल्या पारंपरिक शिमगोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. काल पाकपंचमी होते आणि याच दिवशी कोकणामध्ये शिमग्याला सुरुवात होते. या दिवशी गावकरी जंगलामध्ये जाऊन होळीसाठी झाडं निश्चित करतात. काही ठिकाणी शेवरीचं तर काही ठिकाणी आंब्याचं झाड होळीसाठी आणलं जातं. निश्चित केलेल्या झाडाची विधिवत पूजा केली जाते. झाडाच्या शेजारी गावकरी होळीचा हुंम पेटवतात.
आम्ही गोवेकर संस्थेच्या वतीने मुंबईमध्ये दादर इथं गोवा फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. गोव्यामधल्या विविध खाद्य संस्कृती मसाले शिल्पांचं डिझाईन चित्रकाम यांचे वेगवेगळे स्टॉल्स इथे लावण्यात आले होते. फेस्टिवलमध्ये विशेष गर्दी झाली होती ती गोवा खाद्य महोत्सवाला. पापलेट सुरमई बांगडा फ्राय पाहून फेस्टिवलला आलेल्या खवय्यांच्या तोंडाला चांगलंच पाणी सुटलं. सध्या कल्याणमध्ये अभूतपूर्व अशी पाणी टंचाईची समस्या उद्भवली. महापालिकेतर्फे सध्या 3 दिवस पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर ते पाणी येतं ते दूषित असून या पाण्यामध्ये आळे आणि किडे आढळून आलेत. कल्याण पश्चिममधल्या अन्नपूर्णा नगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वैशाख मंडव्याची चाहूल आता जाणवू लागली. राज्यातल्या प्रमुख शहरांच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. मागच्या 2 दिवसांपासून मुंबईचा पाराही कमालीचा वाढलाय. शहराचं कमाल तापमान 32 अंशांवरून ते 34 ते 36 अंशांवर पोहोचलंय. पुढच्या 48 तासात शहरातलं वातावरण ढगाळ राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयामधल्या बिबट्याच्या 3 बछड्यांच्या मृत्यू प्रकरणी वनविभागानं गुन्हा दाखल केला. मात्र महापालिका प्रशासनानं चौकशी समिती नेमण्याशिवाय अद्याप दुसरं कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही. रेणू नावाच्या मादी बिबट्यानं 7 मार्चला 3 गोंडस पिल्लांना जन्म दिला होता. 36 तासांच्या आतच ही तिन्ही पिल्लं दगावली होती आणि त्यामुळे अखेर वनविभागानं या गंभीर प्रकरणात ठोस पाऊल उचलत बछड्यांचा मृत्यूस दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. आईनंच मुलाचा खून केल्याची घटना पुण्यामध्ये उघडकीला आली आहे. खुनानंतर मृतदेह तामिणी घाटात फेकून देण्यात आलाय. या प्रकरणी आईसह चुलता आणि इतर 3 अशा 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृत मुलगा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. अक्षय रामदास मालपोटे असे खून झालेल्या मुलाचं नाव आहे. तो 20 वर्षांचा होता. अक्षय हा व्यसनी होता. नशेमध्ये शेजाऱ्यांबरोबर भांडणं आणि शिवीगाळ करत असे. त्यामुळे आरोपीने संगनमताना त्याच्या डोक्यात फरशी घालून खून केला आणि त्यानंतर मृतदेह तामिणी घाटामध्ये फेकून दिला. ही घटना 3 महिन्यांपूर्वी घडली. पुणे पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलनं हा गुन्हा उघडकीला आणला. औरंगाबाद जिल्ह्यामधल्या कन्नड तालुक्यातल्या पिशोर शिवारामध्ये एका मातेनं आपल्या 4 वर्षांच्या चिमुकलेला विष घेऊन आत्महत्या केली आहे. सुरेखा दीपक डहाके असं या मातेचं नाव आहे. 4 वर्षांचा विराट डहाके याचाही विष दिल्यानं मृत्यू झाला. शनिवारी सकाळी सुरेखा डहाके ही मुलगा आणि मुलीसह स्वतःच्या शेतात गेली होती. त्या ठिकाणी सुरेखानं प्रथम विराटला कीटकनाशक पाजलं आणि त्यानंतर ते कीटकनाशक त्यानं स्वतःही प्राशन केलं. 4 वर्षाच्या विराटसह सुरेखाचा मृत्यू झाला. मात्र तिनं आत्महत्या का केली याचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही. परभणीतल्या हबीब अहमद अब्दुल्ला उर्फ हम्मू चाऊस या तोतया पत्रकारानं भूलथापा देऊन लोकांना लाखो रुपयांना फसवलंय. आपल्याकडे एक भांडं आहे आणि त्याच्यावर वीज पडली होती. त्यामुळे त्या भांड्यात विशेष घटक तयार झालेत. ते भांडं अमेरिकेच्या नासाला 15,000 कोटी रुपयांना देण्याचा सौदा केलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला आधी 3 कोटींपर्यंतची गुंतवणूक करावी लागणार आहे. येणाऱ्या पैशातली अर्धी रक्कम गुंतवणूक करणाऱ्यांना देणार असल्याची बतावणी त्यांनी केली आणि अशा प्रकारे हम्मू चाऊसनं परभणी औरंगाबाद हैदराबादमधल्या गुंतवणूकदारांना तब्बल 2,17,00,000 गंडा घातला. हम्मू चाऊसकडे एका टीव्ही चॅनलनं बनावट आयकार्ड सापडलं आणि नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोऱ्यामध्ये 10 वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा कट. मुलाच्या हुशारीमुळे फसला. 5व्या इयत्तेत शिकणाऱ्या पियुष चौधरी क्लास सुटल्यानंतर घरी परतत होता. त्याचवेळी 2 अपहरणकर्त्यांनी पियुषचं अपहरण करून पाचोरा रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या काशी सुपरफास्ट रेल्वेमध्ये बसवलं. दरम्यान क्लास सुटल्यानंतर पियुष घरी आला नाही म्हणून त्याच्या पालकांनी शोधाशोध केली आणि त्याचवेळी त्यांना रेल्वे स्थानकावर पियुषची पडलेली सायकल दिसली म्हणून त्याच्या पालकांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने शोध घेतला. त्याचवेळात पियुषला घेऊन अपहरणकर्त्यांनी पाचोरा ते भुसावळ असा 1 तासाचा प्रवास केला. मात्र भुसावळीला गाडी थांबताच पियुष चलाखेनं स्वतःची सही सलामत त्यांना सुटका करून घेतली. साताऱ्यामध्ये वाईजवळच्या धोम जलाशयामध्ये पोहायला गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. कौस्तुभ विजय मर्ढेकर आणि अमेय शशांक बाम अशी त्यांची नावं आहेत. दोघेही पुण्यामधल्या कॉलेजमध्ये शिकत होते. यवतमाळमध्ये रविवारी चोरांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या दर्डानगर इथल्या बंगल्यावर दरोडा टाकला. चोरट्यांनी घरातून 4.5 लाखांच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन पळ काढला. हैदराबादमधल्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी उद्योगपती विजय माल्याविरोधात अजामीनपत्र अटक वॉरंट जारी केले. दंडाधिकारी जी एस रमेश यांनी मल्ल्या यांना 13 एप्रिलपर्यंत कोर्टात हजर करण्याचे पोलिसांना आदेश दिलेले आहेत. मल्ल्यांच्या
सोबत किंगफिशर एअरलाइन्सचे सीएफओ ए रघुनाथ यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. विजय माल्यांनी देशातल्या सरकारी बँकांचे 9,000 कोटी रुपये थकवलेत. सध्या देशाबाहेर ते दरम्यान मी मीडियाशी सध्या बोलणार नाही असं माल्यांनी ट्विटरवरून सांगितलं. एक संस्था म्हणून न्यायपालिका सध्या विश्वासार्हतेचं मोठं संकट झेलत असून ते मोठं आव्हान असल्याचं मत सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी व्यक्त केलं. अलाहाबाद उच्च न्यायालयानं 150व्या वर्षात पदार्पण केलं आणि त्यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. न्यायाधीशांनी आपल्या कर्तव्यप्राप्तीवर राहायला हवं असा सल्लाही त्यांनी दिला. आजचा युवक महाराष्ट्र घडवणाऱ्या यशवंतराव चव्हाणांना विसरला असल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची जडणघडण चव्हाणांनी केली असून ITI, IIT, MIDC, MSFC अशा अनेक संस्था उभारत खऱ्या अर्थानं मेक इन इंडिया त्यांनी केलं. मात्र दुर्दैवानं आज ITI ओस पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुण वर्गामध्ये मानसिक आजारांचं प्रमाण वाढलंय आणि याशिवाय नोकरी गमावण्याची वेळ काही जणांवर आली आहे. यावर नामी उपाय म्हणून काही कंपन्यांमध्ये ऑफिसला आल्यानंतर मोबाईल बाहेर जमा करून मग कार्यालयामध्ये प्रवेश करता येतो किंवा ऑफिसमध्ये मोबाईल जॅमर लावला जातो. ठाण्यामध्ये अनेक ऑफिसेसमध्ये मोबाईल बाहेर जमा करून मगच आत एंट्री दिली जाते. हैदराबाद इथं होऊ घेतलेल्या भारतीय वैमानिक 2016 कार्यक्रमामध्ये चारकोपमधल्या एका विमानाची वर्णी लागणारे मेक इन इंडिया कार्यक्रमात प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी भारतीय बनावटीचं पहिलं विमान बनवण्यात आलेलं होतं. चारकोप इथं आपल्या राहत्या घराच्या टेरेसवर अमोल यादव यांनी हे विमान बनवलेलं होतं. या विमानाची दखल घेत मेक इन इंडिया कार्यक्रमात त्याचं प्रदर्शनही करण्यात आलं. आता हैदराबाद इथल्या प्रदर्शनातही हे विमान ठेवण्यात येणार आहे. भारतातल्या आगळा वेगळा असा धरमतर ते बेलापूर रेतीबंदर चॅनल पहिल्यांदा साखळी पद्धतीनं पार करण्यात आलं. 2-9 वर्षाच्या मुलांनी हे चॅनल पार करण्याची कामगिरी साधली आहे. चौथी शिकणारा वेदांत सावंत आणि पाचवी शिकणाऱ्या राज पाटील हे दोघे साखळी पद्धतीनं 10 तास 45 मिनिटांमध्ये पार करणारे पहिले जलतरणपटू ठरलेले आहेत. T20 वर्ल्ड कपमधल्या वॉर्मअप मॅचमध्ये एक अपसेट पाहायला मिळाला. वॉर्मअप मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची करामत केली आहे. अटीतटीच्या लढतीमध्ये विंडीजनं कांगारूंवर 3 विकेट्सनं विजय साकारला. टॉस जिंकून प्रथमच बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियानं 161 रन्सचा स्कोअर केला. विंडीजनं 162 रन्सचा टार्गेट अखेरच्या ओव्हरमध्ये गाठत हा विजय साकारला. T20 वर्ल्ड कपमध्ये जगभरातल्या टीम्स भारतामध्ये दाखल व्हायला लागलेल्या आहेत. काल न्यूझीलंडची टीम कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये नागपूरमध्ये दाखल झाली आहे. सुपर 10 ग्रुपच्या मॅचेसच्या पहिल्याच दिवशी 15 मार्चला भारताविरुद्ध न्यूझीलंड लढत रंगणार आहे. न्यूझीलंडनं जरी एकदाही T20 वर्ल्ड कप जिंकलेला नसला तरी T20 वर्ल्ड कपमध्ये भारतासमोर न्यूझीलंडचं पारडं नेहमीच जड राहिलेलं आहे. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकासाठी नांदेड दौऱ्यावर गेलेल्या आनंद मोघेंचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बॅकस्टेज कलाकार असलेल्या आनंदवर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी अंडरग्राऊंडमधल्या सहकलाकारांनी आपापल्या परीनं आनंदच्या कुटुंबियांना मानसिक आणि आर्थिक मदतीचा आधार दिला आहे. मात्र कलाकारांना सेलिब्रिटी करणारे बॅकस्टेजचे हात कायमच दुर्लक्षित राहतात. आनंदच्या मागे असणारी त्याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी स्टार मंडळी पुढे येतील अशी अपेक्षा आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.